राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज इनकी जयंती के अवसर पर विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए, जिसमें गुरु सेवा मंडल की ओर से भी 7 दिवसीय कार्यक्रम आयोजित किया गया। गुरुदेव सेवा मंडल द्वारा 24 अप्रैल से 30 अप्रैल तक विविध कार्यक्रम आयोजित किए गए, जिसमें मुख्य अतिथि के रूप में भाजपा प्रदेश अध्यक्ष और विधायक चंद्रशेखर बावनकुले, विधायक विकास ठाकरे, विधायक अभिजीत वंजारी, निवृत्त न्यायाधीश अरविंद रोही आदि मौजूद थे। रविवार को राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज इनकी प्रतिमा का गोपाल राव शिंगुरकर ने पूजन किया। तत्पश्चात सामुदायिक ध्यान कर सेवा श्रम परिसर में स्वच्छता अभियान चलाया गया। इस मौके पर सेवा मंडल के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने सहभाग किया। वंदनीय राष्ट्र संत तुकड़ोजी महाराजांजवळ काही लोकांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला तुमचा जन्मदिवस साजरा करायचा आहे। त्यावेळी वंदनीय राष्ट्र संत तुकड़ोजी महाराजांनी म्हटलं की पूर्ण वर्षाचे दिवस 365 असतात आणि तुम्ही सगळ्या महापुरुषांची समजा जयंती करायला लागले तर दिवस कमी पडतील, तुम्ही त्याऐवजी माझी जयंती साजरी न करता तुम्ही ग्रामजयंती म्हणून साजरी करा। आणि त्यांनी असा संदेश दिला की या ग्रामजयंतीच्या निमित्तानं माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं तुम्ही गावामध्ये शहरामध्ये प्रबोधन करा आणि एक चांगला संदेश द्या की जेणेकरून या देशामध्ये धर्माधर्माच्या ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, जातीजातीमध्ये ज्या काही भिंती निर्माण झालेल्या आहेत, एक चांगलं सद्भावनेचं वातावरण या देशामध्ये कसा निर्माण होता येईल यासाठी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे तुम्ही आयोजन करा। आणि अशा कार्यक्रमातून असं प्रबोधन झालं पाहिजे की एक बलवान शीलवान आणि गुणवान असा तरुण जन्माला आला पाहिजे आणि त्यांनी या देशाचे पांग फेडले पाहिजे, ही वंदनीय राष्ट्र संतांची इच्छा होती। या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सातत्यानं हा प्रयत्न केला जातो, कारण या गुरुदेव सेवा मंडळाची स्थापनासुद्धा वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी केली आणि 1954 या सेवा मंडळाचा शिलान्याससुद्धा वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करविला आणि त्यांची परंपरा राहिलेली आहे। ज्या ज्यावेळी इथे ग्रामजनतेचे कार्यक्रम होते तुकडोजी महाराज उपस्थित राहायचे आणि प्रबोधन करायचे आणि त्यांचीच ही परंपरा हे गुरुदेव सेवा मंडळ सुरू ठेवत आहे आणि पुढेही भविष्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळाकडून हे कार्य होत राहील। आम्ही 7 दिवस आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। पहिल्या दिवशी आम्ही स्वच्छता अभियान घेतलं होतं आणि त्याच दिवशी या सेवाश्रमाचा स्थापना दिवस आम्ही साजरा केला। त्या दिवशी इथे प्रबोधन ठेवलं होतं आम्ही। नंतरच्या मधल्या काळामध्ये आम्ही सामुदायिक ध्यान प्रार्थना जी राष्ट्रसंतांनी लावून दिलेली परंपरा आहे ती आम्ही इथे त्याचं पालन केलं आणि 28 तारखेला महिलोन्नती जो महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 20वा अध्याय लिहिलेला आहे त्या महिलोन्नती अध्यायानुसार इथे महिला संमेलन आम्ही आयोजित केलेलं होतं आणि त्या महिला संमेलनातूनसुद्धा प्रबोधन कसं करता येईल, महिलांना जागृत कसं करता येईल, महिलांना आत्मनिर्भर कसं करता येईल, त्यांच्यामध्ये जे अंधश्रद्धा पसरलेली आहे ती कशी दूर करता येईल याचा संपूर्ण आपण प्रयत्न केला। 29 तारखेला आपण इथे एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी जो ग्रामगीता ग्रंथ लिहिला ती ग्रामगीता आजही कशी प्रासंगिक आहे यावरती आम्ही परिसंवादाचं आयोजन केलं होतं। त्या परिसंवादामध्येही शहरातील मान्यवर साहित्यिक मंडळी सामील झाली होती आणि आज आम्ही 30 तारखेला वंदनीय राष्ट्र संतांच्या विचारांनी जी मंडळी कार्य करीत आहे ते मग साहित्य क्षेत्रातले असो, कलाक्षेत्रातले असो की प्रचारक असो, त्यांचा आम्ही या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सन्मान करतो आणि आज त्यांचा सन्मान या राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सन्मान आणि सत्कार केला। NBCN न्यूज के लिए अजीत कुवर के साथ माहिन पठान की रिपोर्ट।